नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे काही सराव प्रश्न संच पाहणार आहोत त्यामध्ये आपले पहा पोलीस भरती तलाठी भरती आरोग्यसेवक भरती आणि जिल्हा परिषद भरती आणि यामध्ये हे जे प्रश्न असणार हे तलाठी भरतीसाठी सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहेत कारण यामध्ये टी सी एस द्वारे घेतलेले काही प्रश्न आपण ॲड केलेले आहेत यामध्ये मित्रांनो आपण जवळपास तीस प्रश्न घेतलेले आहेत आणि तीस प्रश्नापैकी सात ते आठ प्रश्न असे आहेत की हे आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आले आहेत आणि सात ते आठ प्रश्न असे आहेत की हे आपल्याला डब्ल्यू डी विभागासाठी विचारलेले आहेत आणि जे काही प्रश्न आहेत ते टी एस सी द्वारे घेण्यात आलेले प्रश्न आहेत म्हणून मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत हे सर्व इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत लक्षात ठेवा आपल्याला जर या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आणि काही फ्रीमध्ये नोट्स देखील उपलब्ध करून दिलेले आहेत मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीने व्हिडिओ पाहायला मिळतील सध्या जी सिरीज आहे आपण पहा वनरक्षक भरतीचे जे जुने क्वेश्चन पेपर आहेत तर ते आणि तलाठी भरतीसाठी मोक टेस्ट किंवा आपण या ठिकाणी म्हणू शकतो पहा सराव प्रश्नसंच घेत आहोत प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम देखील आहे आपण जॉईन करू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे गांधार शिल्पशैली ही कोणत्या दोन देशांच्या शिल्पशैलीमधून निर्माण झालेली आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पीडब्ल्यू डी साठी विचारण्यात आलेला होता प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर येत असेल आपल्याला तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा गांधार शिल्पशैली ही जी आहे ही कोणत्या दोन देशांच्या शिल्पशैलीमधून निर्माण झालेली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन भारत व ग्रीस लक्षात ठेवा भारत आणि ग्रीस ग्रीस व भारत या दोन देशांच्या शिल्पशैलीमधून तयार झालेली आहे शिल्पशैली तिचं नाव आहे गांधार ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे रिक्त झाल्यास खालीलपैकी कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो मित्रांनो प्रश्न हा सर्वात इम्पॉर्टंट आहे कारण प्रश्न हा जवळपास सहा वेळा विचारण्यात आला आहे पहा दोन हजार पासून प्रश्न सहा वेळा विचारण्यात आलेला आहे तर पहा एकाच वेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघही गैरहजर असेल किंवा जर दोघांचेही पद रिक्त असतील तर त्यावेळी हंगामी राष्ट्रपती म्हणून त्यांचं काम कोण पाहत असतो तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत लक्षात ठेवा सरन्यायाधीश जे आहेत हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती एकाच वेळी जर दोघंही त्यांचे पदरिक्त असले तर न्यायाधीश जे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे ते राष्ट्रपती म्हणून त्यांचं काम पाहत असतात या ठिकाणी अजून आपल्याला दोन प्रश्न हे नेहमी तयार होतात पहा सध्याचे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती आहेत आणि उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड पहा जगदीप धनखड किंवा धनखड हे जे आहेत हे दोन हे राष्ट्रपती आहेत आणि जगदीप जे आहेत ते उपराष्ट्रपती आहेत लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार आपला योग्य आन्सर होईल यानंतरचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य देणारा अठराशे सत्तर मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी संमत केला होता मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचारला जातो तर वेगळा प्रश्न कसा विचारला जातो आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक अर्थसहाय्य देणारा अठराशे सत्तर मध्ये राष्ट्रीय जे आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव जो होता तर तो कोणी संमत केला तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर लॉर्ड मेयो यांनी आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव जो आहे हा संमत केलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपले योग्य आन्सर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा अजिम प्रेमजी हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे दोन वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि जी दोन हजार एकोणवीसला महापोर्टल होतं तर महापोर्टलने सुद्धा हा प्रश्न विचार घेतलेला होता पहा अजिम प्रेमजी हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत या तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर विप्रो कंपनीचे संस्थापक आहेत पहा अजिम प्रेमजी या ठिकाणी आपल्याला इन्फोसिसवर जर विचारण्यात आलं तर नारायण मूर्ती पहा नारायण मूर्ती हे जे आहेत हे आहेत पहा इन्फोसिसचे संस्थापक डेल जे आहेत पहा डेलचे संस्थापक देखील डेलच आहेत लक्षात ठेवा त्यावरून त्यांचं नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो जेवढे काही महत्वाचे पहा कंपनी आणि सीईओ आपल्याला विचारले जातात तर त्याची ही लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा त्या ठिकाणी एक व्हिडिओ जो आपण घेतलेला आहे तो व्हिडिओ देखील आपण जाऊन पाहायचा आहे अजिम प्रेमजी हे विप्रो कंपनीचे संस्थापक आहेत ऑप्शन क्रमांक चार उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा वन डे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे प्रश्न हा सर्वात इम्पॉर्टंट आहे पहा आणि खेळ या विषयावरचा संबंधित प्रश्न आहे या ठिकाणी मी हा प्रश्न जो आहे हा कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता त्यातील जवळपास पंचवीस सॉरी सत्तावीस टक्के विद्यार्थी जे आहेत त्यांनी चुकीचं उत्तर दिलं होतं लक्षात ठेवा प्रश्न परत एकदा बघा वन डे क्रिकेटमध्ये म्हणजे ओडी मध्ये एकाच सामन्यात म्हणजे एकाच मॅचमध्ये सर्वाधिक रन्स धावा म्हणजे रन्स काढण्याचा विक्रम हा कोणाचा आहे आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक तर रोहित शर्मा लक्षात ठेवा रोहित शर्मा हे जे आहे हे जगामध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरलेला आहे कारण दोनशे चौसष्ट रन जे आहेत हे एकाच मॅचमध्ये म्हणजे एकाच सामन्यामध्ये ओडियाचे त्यांनी काढलेले आहेत दोनशे चौसष्ट रन्स लक्षात ठेवा जर सचिन तीन तेंडुलकर जर असेल तर सचिन तीन तेंडुलकरचा कसा असणार आहे की जगामध्ये पहिला असा कोणता क्रिकेटर आहे किंवा कोणता क्रिकेटपटू आहे की ज्यांनी वनडे मध्ये दोनशे रन्स केले पहा दोनशे रन्स केले वन डेमध्ये मध्ये तर तो आहे सचिन तेंडुलकर सर्वात पहिल्यांदा सचिन तेंडुलकरनं केले होते आणि रोहित शर्मानं त्यानंतर तीन वेळा दोनशे दोनशे रन केले आहेत आणि त्यातील त्याचा एक वैयक्तिक स्कोर आहे दोनशे चौसष्ट की जगामध्ये सर्वात हायस्ट स्कोर आहे आतापर्यंत एका बॅट्समॅनचं एका दिवसात लक्षात ठेवा आणि यामध्ये अजून एक, एक या प्रश्न विचारला जातो की वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर हो आहे पहा त्या ठिकाणी एकाच सामन्यामध्ये नाही दिला जात किंवा वन मध्ये देखील विचारलं जात नाही फक्त विचारलं जात क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा कोणाच्या आहेत तर त्यावेळेस येऊ शकतं पहा सचिन तेंडुलकर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक एक आपले योग्य उत्तर होईल रोहित शर्मा जो आहे हा वन डे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सर्वात जास्त रन्स काढण्याचा विक्रम जो आहे तो त्याच्या नावावरती आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते मित्रांनो प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे वाईन कॅपिटल वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने खालीलपैकी कोणतं शहर ओळखलं जातं या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो कमेंट करून देत रहा तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर नाशिक हे जे आहे पहा नाशिक या शहराला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने देखील ओळखलं जातं पर्याय क्रमांक एक आपले योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अर्धचंद्र मिळणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ काय होईल पहा अर्धचंद्र मिळणे हा जो वाक्प्रचार आहे याचा अर्थ काय होईल आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर कालपट्टी करणे म्हणजेच त्याला म्हणतो आपण पहा अर्धचंद्र मिळणे आणि मित्रांनो जे काही असे महत्त्वाचे प्रश्न असतात पहा त्यामध्ये झालं तर म्हणी विचारले जातात त्यामध्ये वाक्प्रचार विचारले जातात शब्दसमूह असतो शब्दसमूहासाठी एक शब्द विचारला जातो सोबतच समानार्थी शब्द विचारले जातात विरुद्धार्थी शब्द विचारले जातात ह्या जो असा प्रत्येक टॉपिक आहे मराठीतला त्यामध्ये आपण शंभर शंभर प्रश्न घेतलेले आहेत म्हणजे आपण पूर्ण विश्लेषणासहित घेतलेले आहेत त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यालाही तेही व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुमचे जवळपास दोन ते तीन मार्क जे आहेत हे यामधूनच मिळणार आहेत अर्धचंद्र मिळणं म्हणजेच काय तर हकालपट्टी करणं पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखायची आहे पहा समानार्थी शब्द असणारी योग्य जोडी तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन विहग आणि पक्षी ही जी आहे ही समानार्थी जोडी आहे म्हणजे पहा विहग हा जो शब्द आहे यालाच समान असणारा शब्द आहे पहा पक्षी कधी कधी पक्षीच्याऐवजी खग असा शब्द दिला जातो लक्षात ठेवा आणि हा समानार्थी शब्द असणारा एकमेव अशी जोडी आहे पर्याय क्रमांक तीन आपले योग्य आन्सर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने अटल सोलार कृषी पंप योजना ही सुरू केलेली आहे पहा या ठिकाणी एक योजना दिलेली आहे अटल सोलार कृषी पंप योजना तरी ही सर्वप्रथम कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर महाराष्ट्र या राज्याने सुरू केलेले आहे पहा अटल सोलार कृषी पंप योजना ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्नातील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडायचा आहे पहा आपल्याला वाक्प्रचार दिलेला आहे वाक वाखाननी करणे वाखाननी करणे याचाच अर्थ काय होतो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर एखाद्या गोष्टीची स्तुती करणे पहा एखाद्या गोष्टीची स्तुती करणे त्यालाच म्हणतो आपण वाखांनी करणे पर्याय क्रमांक तीन आपले योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे गोंधळ घालणे हा महाराष्ट्रातील एक डॅश प्रकार आहे पहा गोंधळ घालणे या ठिकाणी लक्षात ठेवायचे गोंधळ घालणे हा जो आहे एक प्रकार विचारलेला आहे तो कशाचा आहे गोंधळ घालणे म्हणजे धिंगाणा करणे याचा अर्थ होत नाही तर गोंधळ घालणे हा जो आहे हा महाराष्ट्रातील आपल्या एक प्रदर्शित करण्याच्या एक कलेचा प्रकार आहे लक्षात ठेवा त्या ठिकाणी पूर्ण रात्रभर जाऊन गाणे गायले जातात तो असतो पहा गोंधळ त्याला म्हणतात गोंधळ घालणे तो जो आहे एक कला प्रदर्शित त्या के ठिकाणी केली जाते पर्याय क्रमांक दोन आपले योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे इवेनच्या वार्षिक सभेसाठी अध्यक्ष म्हणून निवडली गेलेली पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे प्रश्न हा सर्वात महत्वाचा आहे पहा प्रथम भारतीय यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर युएनच्या वार्षिक सभेसाठी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेली पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे तर याच उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर विजयालक्ष्मी पंडित ह्या ज्या आहेत पहा युएनच्या वार्षिक सभेसाठी पहिल्या अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेल्या भारतीय व्यक्ती आहेत पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे नाशिक हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावरती वसलेला आहे पहा नाशिक शहर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला टी सी एस भरपूर वेळा असे प्रश्न विचारतं की त्या ठिकाणी महत्त्वाचे काही जे भारतातील शहरं आहेत आणि ते कोणत्या नदीच्या काठावरती वसलेले आहेत यावरती आपल्याला हमेशा हे विचारतं लक्षात ठेवा त्यामुळे आपण जेवढे काही महत्वाचे शहर आहेत आणि त्यांच्या काही जे म्हणजे कोणत्या नदीच्या काठावरती वसलेले आहेत ते देखील आपण व्हिडिओ लवकरच घेऊया त्यापूर्वी हा जो प्रश्न आहे पहा नाशिक हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती वसलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर गोदावरी नदी जी आहे तिच्या काठावरती आहे पहा नाशिक शहर पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल गोदावरी नदी यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राजवंशाच्या राजवटी दरम्यान मराठी भाषा भरभराटीला आली पहा या ठिकाणी आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट जसे प्रश्न विचारतं त्याच पद्धतीने हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता जो कोणता असा राजवंश राजवट होती की त्याच्या दरम्यान मराठी भाषा जी आहे ही भरभराटीला आली म्हणजे जास्त प्रमाणात ती उदयाला आली तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर यादव राजवंश जो होतो म्हणजेच यादव राजवंश काळामध्ये किंवा त्यांच्या राजवटीमध्ये मराठी भाषा जी आहे तिला जास्त ती थोडीशी भरभराटीला येऊ लागली पर्याय क्रमांक एक आपले योग्य उत्तर होईल यादव राजवंश यानंतरचा प्रश्न आहे अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न हे नेहमी विचारले जातात आणि ते ऑलरेडी विचारण्यात सुद्धा आलेले आहेत दोन प्रश्न तर तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर समजून घेऊया पहा प्रार्थना समाज याची जी स्थापना आहे ही डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केलेली होती तर या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली पहा तर मुंबई या ठिकाणी करण्यात आली दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या वर्षी करण्यात आली तर अठराशे सदुसष्ट या वर्षी करण्यात आली आणि तिसरा प्रश्न जो असतो की प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग पहा डॉक्टर आत्माराम आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे प्रार्थना समाजाची स्थापना या ठिकाणी पहा अजून दोन ते तीन नाव आहेत की जे स्थापनेमध्ये सहभागी होते पण ऑप्शनमध्ये जास्त करून आपल्याला विचारलं जातं आत्माराम पांडुरंग पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पंतप्रधान आवास योजना ग्रामीण ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली योजना आहे प्रश्न महत्वाचा आहे कारण ज्या काही राज्यातील देशातील ज्या महत्वाच्या योजना असतात पहा योजनेवरती आपल्याला महत्वाचे प्रश्न हे नेहमी विचारले जातात आणि प्रत्येक वेळी एक ते दोन वेळा अशा योजना असतात की त्यामध्ये हे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात या ठिकाणी योजना दिलेल्या आहे पंतप्रधान आवास योजना जी की ग्रामीण लोकांसाठी होती तर ती कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर दोन हजार सोळा साली पहा दोन हजार सोळा या वर्षी पासून सुरू करण्यात आली आहे पंतप्रधान आवास योजना जी की ग्रामीण लोकांसाठी असणारी योजना आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार सोळा आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेला आहे पहा महाराष्ट्राचा भूगोल यावर हा सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे दोन वेळा एम पी एस सीसाठी आणि हा तीन वेळा विचारण्यात आलेला आहे पहा पी डब्ल्यू साठी म्हणजे जेवढ्या काही आपल्या नगर परिषद वगैरे तसे देखील भरत्या होतात त्यामध्ये हे हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर पहा महाराष्ट्रातील कोणता असा भौगोलिक प्रदेश आहे की जो पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेला आहे आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर कोकण हा जो आहे हा असा भौगोलिक प्रदेश आहे की जो पश्चिमेकडे कोणता आहे पहा अरबी समुद्र पश्चिमे बाजूला अरबी आणि पूर्वेकडे जर त्याला विचारलं तर पूर्वेकडे आहे पहा सह्याद्री आणि यांनी वेळलेला जो आहे तो आहे कोकण पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पचनक्रियेत मदत व्हावी म्हणून पोटात स्रवले जाणारे आम्ल कोणते आहे पहा जे आपले डायजेस्ट सिस्टम आहे किंवा जी आपली पचनक्रिया आहे तर पचनक्रियेला मदत करण्यासाठी आपल्या पोटामध्ये एक ॲसिड म्हणजे त्याला आपण एक आम्ल म्हणतो तर ते आमलं जे आहे ते सोडण्यात येतं तर ते आम्ल कोणतं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे किंवा हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहे हे आपल्या पोटामध्ये पचनक्रियेस मदत करणारं एक महत्वाचं अमलं आहे आणि ज्यावेळी आपण पचनक्रिया सुरू असते त्यावेळेस पोटामध्ये ते स्रवलं जातं जेणेकरून क्रियेला मदत होते पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे लोकसभेची दीर्घकाळ किंवा सगळ्यात दीर्घकाळ सभापती राहिलेली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे पहा लोकसभा यापूर्वी आपण प्रश्न पाहिलेला होता की भारताचे पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ का म्हणजे पदावरती राहिलेले व्यक्ती कोण होते तर पहा सर्वात जास्त पंतप्रधान जे आहेत जास्त काळ राहिले आहेत जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू जे की आहेत पहा जवळपास सतरा वर्ष एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे चौसष्ट म्हणजे जवळपास असे सतरा वर्ष ते पदावरती होते याच ठिकाणी प्रश्न विचारला आहे की लोकसभेची सगळ्यात दीर्घकाळ सभापती राहिलेली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर बलराम झाकर हे जे आहेत हे लोकसभेचे सर्वात जास्त काळ पदावरती राहिलेली व्यक्ती आहेत पर्याय क्रमांक तीन आपले योग्य उत्तर होईल आणि ते जे आहेत पहा ते सभापती होते सर्वाधिक जास्त वेळ पर्याय क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न आहे हरमनप्रीत कौर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो हा प्रश्न सर्वात कन्फ्युज करणारा प्रश्न आहे लक्षात ठेवा हरमनप्रीत कौर ही जी खेळाडू आहे तर ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे लक्षात ठेवा याच ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो हरमनप्रीत सिंग पहा हरमनप्रीत सिंग ह्या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हरमनप्रीत कौर ही जी आहे एक महिला खेळाडू आहे क्रिकेटर आणि हरमनप्रीत सिंग हा जो आहे हा लक्षात ठेवायचे हॉकी पट्टू आहे या ठिकाणचा प्रश्न आपल्याला काय आहे हरमनप्रीत कौर को कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर उत्तर होईल त्याचं पर्याय क्रमांक तीन क्रिकेट यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो पहा जागतिक तंबाखू विरोधी जागतिक दिन आणि मित्रांनो जेवढे काही महत्वाचे असे जागतिक दिनविशेष असणार आहेत पहा जागतिक दिनविशेष तर यावरही आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये आपण पूर्ण एका वर्षाचे जेवढे जागतिक दिनविशेष होतात तेवढे आपण कव्हर केलेले आहेत तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर पहा जागतिक तंबाखू विरोधी दिन हा जो आहे हा कधी साजरा केला जातो तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर एकतीस मे हा दिवस जो आहे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे पर्याय क्रमांक तीन आपले योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल पहा उखळ पांढरे होणे तर याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक चार वैभव प्राप्त होणे त्यालाच म्हणतो पहा आपण उखळ प्राप्त पांढरे होणे पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात पन्नासावे अभयारण्य कन्नाळगाव हे घोषित करण्यात आले असून ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे पहा कारण यावर आपल्याला दोन वेळा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे पहा या ठिकाणी पहिला प्रश्न असा होईल आणि पहिला प्रश्न दुसरा प्रश्न कसा असणार आहे तर लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर आहे की कन्नाळगाव हे जे अभयारण्य आहे हे येतं पहा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पर्याय क्रमांक दोन पण या ठिकाणी प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने विचारला जातो की महाराष्ट्रात पन्नासावं अभयारण्य म्हणून कोणाला घोषित करण्यात आला आहे तर पहा कन्नाळ गाव कन्नाळ गाव हे जे आहे हे राज्यातील आपल्या पन्नासाव्या क्रमांकाचं अभयारण्य आहे या ठिकाणी दुसरा प्रश्न होतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे पहा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पर्याय क्रमांक दोन उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महसूल मंत्री खालीलपैकी कोण आहेत पहा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महसूल मंत्री आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर राधाकृष्ण विखे पाटील हे जे आहेत हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महसूल मंत्री आहेत आणि मित्रांनो महाराष्ट्र राज्याचं जे काही नवीन मंत्रिमंडळ दे आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये आलेलं जे की एकनाथ शिंदे म्हणजे शिंदे गटाचं जे मंत्रिमंडळ होतं तर त्यावरही आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे कारण इम्पॉर्टंट असणारा तो व्हिडिओ आहे यानंतरचा प्रश्न आहे तलाटी या पदावर नजीकचे नियंत्रण खालीलपैकी कोणाचे असते पहा तलाठी पदावर जवळचं नियंत्रण कोण ठेवतो तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर मंडळ अधिकारी जे आहे तर मंडळ अधिकारी तलाठी पदावरती नियंत्रण ठेवत असतो किंवा त्यांचं लक्ष असतं किंवा नियंत्रण असतं पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल मंडळ अधिकारी यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्या जिल्ह्याचे अहिल्यादेवी नगर असे नामांतरण करण्याची घोषणा केलेली आहे मित्रांनो प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे कारण जे काही आपल्या राज्यामधील तीन डिस्ट्रिक्ट जे आहेत त्यांचे जे नावं बदलण्यात आले आहेत त्यापैकी एक आहे अहिल्यादेवी नगर आणि याची जी घोषणा केलेली आहे तर अहिल्यादेवी नगर हे जे नाव आहे हे कोणत्या जिल्ह्याचं होतं तर पहा याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर अहमदनगरचं नवीन नाव ठेवण्याची घोषणा केलेली आहे आणि ते नाव आहे अहिल्यादेवी नगर या ठिकाणी पहा असे दोन आपले जिल्हे महत्त्वाचे आहेत किंवा तीन जिल्हे आहेत की त्यांचे नाव चेंज करण्यात आले आहेत सर्वात पहिला आहे पहा औरंगाबाद तर औरंगाबादचं नवीन नाव काय आहे तर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजी नगर हे जे आहे हे औरंगाबादचं नवीन नाव आहे यानंतर दुसरं आहे पहा उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्हा त्याचंही नाव बदललं आहे त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे पहा धाराशिव आणि तिसरा जो असणार आहे जो की प्रस्थापित आहे किंवा त्याची घोषणा केलेली आहे तो आहे अहमदनगर तर अहमदनगरचं नाव असणार आहे अहिल्यादेवी नगर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेअंतर्गत कोणत्या जिल्ह्याला चार पॉईंट दोन मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला आहे मित्रांनो हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे कारण करंट अफेअर्स दोन हजार तेवीस वरती हा प्रश्न आपण पूर्णपणे घेतलेला आहे लक्षात ठेवा खालीलपैकी म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेअंतर्गत असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा चार पॉईंट दोन मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तो कार्यान्वित करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर सातारा या जिल्ह्यामध्ये चार पॉईंट दोन मेगावॅट असणारा सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि तो कोणत्या योजनेअंतर्गत केलेला आहे तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे पहा आपल्याला देशामध्ये विचारला आहे तर खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशात जे सावरकर आहेत त्या त्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर मॉरिशसमध्ये करण्यात आलेले आहे पहा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचं अनावरण ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारताचा नाटो प्लस श्रेणीमध्ये समावेश करण्याची शिफारस कोणत्या देशाच्या संसद समितीने केलेली आहे प्रश्न हा महत्वाचा आहे तर भारताचा कोणत्या पहा नाटो प्लस या श्रेणीमध्ये समावेश करण्याची जी शिफारस आहे तर ही कोणत्या देशाच्या संसदेने समितीने केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर अमेरिका या देशाच्या संसद समितीने असा निर्णय घेतलेला आहे किंवा अशी शिफारस केलेली आहे की भारताचा जो समावेश आहे तो नाटो प्लस या श्रेणीमध्ये करण्यात यावा ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे पहा जर्मनीने आपल्या देशातील कोणत्या देशाचे दूतावास कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर रशिया लक्षात ठेवा जर्मनीने काय केलं आहे की आपलं म्हणजे जर्मनीमध्ये जर्मनीचे जे जर्मनी दूतावास जर्मनी आहे जे की रशियामध्ये आहे तर ते त्या ठिकाणचं बंद करण्याचा निर्णय जर्मनीने घेतलेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा तीस असणारे महत्वाचे प्रश्न आपल्याला या तीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर कॉमेंट करून देता आले हे मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आणि जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहेत ते देखील त्या ठिकाणी आपण प्रोवाईड करत असतो आणि नेहमी डेलीच्या डेली नोट्स देखील त्या ठिकाणी आपण अपलोड करत आहेत तर आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र